नमस्कार मित्र हो, मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज। पंढरपूर तालुक्यात एकही ग्रामपंचायत एकही नगरसेवक नसणाऱ्या भाजपच्या विद्यमान आमदार समाधान आवताळे यांना होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत समविचारी आघाडी मंगळवेढ्यातून आणि भाजपचेच माजी आमदार प्रशांतराव परिचारक हे पंढरपुरातून गेम करण्याच्या तयारीत लागल्याचे दिसून येत आहे। याची अनेक कारणे असून सध्या परिचारक आणि आवताडे या दोन्ही गटात दरी निर्माण झाल्याचं चित्र स्पष्ट झालंय। आज माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांचा दामाजी कारखान्यावर समविचारी आघाडीच्या वतीने कृतज्ञता मेळावा आयोजित करण्यात आलाय। कारण आमदार प्रशांतराव परिचारक यांनी दामाजी कारखान्यासाठी 94 कोटीची पॅकेज आणण्यासाठी मोलाचे सहकार्य केले, त्यामुळे त्यांचा आज सत्कार समारंभ घेण्यात आला आहे। आपण जर पाहिले तर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये यंदाचे निवडणुकीचे समीकरण बदलणार असल्याचं दिसतंय। यंदाच्या निवडणुकीत विद्यमान आमदार समाधान दादा आवताडे हे परिचारक सोबत नसणार आहेत आणि विरोधक नेत्यांनी आमदार समाधान आवताडे यांनाच भाजपचे उमेदवार म्हणून त्यांना घेण्यासाठी फिल्डिंग लावल्याचं दिसतंय। दामाजीचा सत्कार म्हणजेच पुन्हा समविचारी एकत्रित असल्याचे संकेत मानले जाते। तसेच याच मतदारसंघामध्ये भाजपची बलाढ्य ताकद असतानाही लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला म्हणजेच शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या विचारांना मतदारांनी पुन्हा मोठे मताधिक्य दिले, त्यामुळे या मतदारसंघात यंदा भाजपचे नव्हे तर पवारांचे नाणे चालणार हे नक्की। खरं पाहिलं तर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये यंदा तिरंगी लढत होईल असं चित्र दिसतंय। यामध्ये माजी आमदार प्रशांतराव परिचारक, भगीरथ भालके आणि भाजपचे विद्यमान आमदार समाधान दादा आवताडे अशी लढत होईल। मात्र या तिघांच्या राजकीय ताकदीचा जर आपण विचार केला तर भगीरथ भालके यांचे मंगळवेढ्यामध्ये आजही स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या सहानुभूतीची मोठी लाट आहे। मात्र पंढरपूरमध्ये ते मायनस असल्याचं दिसतंय। तसेच भाजपचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांचा विचार केला तर त्यांची पंढरपूरमध्ये मोठी राजकीय ताकद निर्माण झाली आहे। ग्रामीण भागामध्ये त्यांच्या बऱ्यापैकी ग्रामपंचायती आहेत तर शहरामध्ये नगरसेवकांच्या माध्यमातून त्यांची मोठी ताकद निर्माण झाली आहे। तसेच विरोधकांचे अनेक नगरसेवक देखील त्यांच्या तंबूत आल्याचे समजते, त्यामुळे पंढरपूर शहरामध्ये त्यांची मतदारांमध्ये मोठी क्रेज निर्माण झाली आहे। तसेच शहरामध्ये अनेक विकास कामासाठी त्यांनी प्रयत्न देखील केल्याचं बोललं जात आहे। मात्र या उलट भाजपचे विद्यमान आमदार समाधान दादा आवताडे यांची राजकीय ताकद पाहिली तर मागील पोटनिवडणुकीत ते प्रशांतराव परिचारक यांच्या आशीर्वादानेच निवडून आल्याचं बोललं जात आहे, हे सर्वांना माहितच आहे। सध्या पंढरपूर तालुक्यात आमदार आवताडे यांच्याकडे एकही ग्रामपंचायत नसून पंढरपूरमध्ये त्यांच्या हक्काचा एकही नगरसेवक नसल्याचे दिसते, त्यामुळे पंढरपूर शहरामध्ये त्यांची मोजकेच कार्यकर्ते असल्याचे दिसून येते, त्यामुळे पंढरपूरमध्ये त्यांची राजकीय ताकद फार मोठी नसल्याचं दिसतंय। तर शहराच्या विकासाच्या बाबतीत बोलायचे झाले तर मागील अनेक दिवसापासून त्यांनी बेरोजगारीचा प्रश्न सोडण्यासाठी MIDC कागदी मंजुरी आणल्याचे ते पब्लिसिटी करत आहेत, मात्र वास्तविकतेमध्ये हे कुठे दिसून येत नाही। ते नुसता विकास कामाचा कोट्यावधीचा निधी आणल्याचे जाहीर करतायत, मात्र असा विकास कुठे दिसून येत नाही, त्यामुळे पंढरपूरच्या जनतेतून मोठी नाराजी दिसून येत आहे।